विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील 54 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण न केल्यानं 54 जणांवर डिपॉझिट जप्त करण्याची वेळ आली आहे. यामध्ये मनसे, बहुजन समाज पार्टी, वंचित आघाडी आणि अनेक अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. रायगडमधील 54 जणांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण न केल्याने या 54 जणांचं डिपॉझिट जप्त झालंय. यामध्ये मनसे, बहुजन समाज पार्टी, वंचित आघाडी आणि अनेक अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.